विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवली जाते असा खुद आरोप त्यांनीच केला. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची तक्रार पोलिसात नोंदवली त्यांनी तक्रार. माझ्यावर पाळत ठेवली जाते वानखेडे यांचं वक्तव्य. मायावरील हेरगिरीचे पुरावे असल्याचंही वानखेडे यांनी म्हटले. हे पुरावे ते पोलिसांना तपासासाठी देतील. माझ्या हालचालीवर पाळत ठेवली जात आहे असा महत्वाचा मुद्दा समीर वानखेडे यांच्या बोलण्यातला होता. वानखेडेंची महाराष्ट्राच्या हंगामी पोलीस महासंचालकाकडे संचालकाकडे ही तक्रार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. एनसीबीवर आरोप केले. एनसीबीचे विभागीय संचालक या नात्यानं समीर वानखेडेच आरोपाचं उत्तर देत. समीर वानखेडे यांची पोलिसांमध्ये तक्रार. तक्रारीमध्ये समीर वानखेडे यांनी असं सांगितलंय की माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. माझ्यावर पाळत ठेवणारे लोक कोण या संदर्भात समीर वानखेडे यांच्यावर काही यांच्याकडे काही पुरावे. या संदर्भात प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया पाहूया. नवाब मलिक यांना जी काही माहिती मिळते रोज प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यामागे तर कुठली पोलीस यंत्रणा एनसीबीची माहिती त्यांना देत असून त्याचा विपर्यास करून तर सांगत नाहीत ना रोज. म्हणून मला वाटतं जर अशा प्रकारची तक्रार ते करणार असतील किंवा अशात जर तथ्य असेल तर ते अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारे तपास यंत्रणांवर त्या ठिकाणी पाळत ठेवणं हे योग्य नाही आणि मला वाटतं त्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत हे सत्य जनतेसमोर आलं पाहिजे.